नमस्कार, मी सद्दाम। स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिन। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। जम्मू काश्मीरमध्ये जवानांची बस दरीत कोसळली। पहलगामच्या चंदनवाडी इथली घटना। बसमध्ये 39 जवान, 7 जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती। उद्यापासून सुरू होणार पावसाळी अधिवेशन। सत्तांतरानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येणार। 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार अधिवेशन। शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी तातडीने घ्यावी, सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची मागणी। मात्र खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही याचा निकाल होणे बाकी, सरन्यायाधीशांचे प्रत्युत्तर। शिवसेना नेते अनिल परब यांच्या दापोलीच्या रिसॉर्टवर पर्यावरण मंत्रालयाकडून हातोडा। भाजप नेते किरीट सोमय्या यांचं सूचक ट्विट, चर्चांना उधाण। हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, टेबल जमीन करून देतो, शिवसैनिकांना इशारा देताना प्रकाश सुर्वे यांचं चितावणीखोर वक्तव्य। शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे अपघात प्रकरण। मेटेंच्या चालकाकडून समाधानकारक उत्तर नसल्याची पोलिसांची माहिती। चालक आणि बॉडीगार्ड दोघांचेही फोन रेकॉर्ड तपासणार। विनायक मेटेवर याआधीही घातपाताचा प्रयत्न झालाय, शिवसंग्रामचे नेते अण्णासाहेब वायकर यांचा खुलासा। 3 ऑगस्टला बीडहून पुण्याला जाताना 2 गाड्यांनी आमचा पाठलाग केला होता, अपघातातील आयशर आणि तो एकच असेल तर हा घातपातच, वायकर यांची माहिती। प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी दिल्याप्रकरणी एक जण ताब्यात। 65 वर्षीय विष्णू भौमिक याला दहिसरीतून घेतलं ताब्यात, अफजल नावाने केला होता धमकीचा फोन। मुंबईतील मुलुंडमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू। इमारत धोकादायक घोषित करूनही काही कुटुंबाचं वास्तव्य। कोल्हापुरात धार्मिक मिरवणुकीमध्ये तृतीयपंथीयांचे हिडीस नृत्य। भर गर्दीत धूम्रपान करत डॉल्बीच्या ठेक्यावर केला धिंगाणा, संयोजकांवर कडक कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी। स्पीड महाराष्ट्र टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते ASPL अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड। या होत्या राज्यातील आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी। पुन्हा भेटूयात नवीन अपडेटसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24।